नमस्कार, आपण सध्या शैलेशनर्सरी मलकापूरमध्ये आहे। या फणसाचे आपल्याकडे वेगवेगळे जाते, त्याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहे। हा दग फणस, दग सूर्या म्हणून येतो, फणसामध्ये नवीन जात आहे। त्याबरोबर मट्टम वरिका ही म्हणून जात येते। आता हे सगळी संकरित रोप आहेत। सिंगापुरी येलो म्हणून येतो फणस, बघू शकतो आपण। सिंगापुरी येलो ह्या ज्या जाती आहेत त्या गुटिकलमाच्या जाती आहेत। आता हा नो होनी फणस अशा प्रकारे त्या जातीमध्ये आता आपण प्रत्येक ह्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य बघणार आहे। जे 33 फणस म्हणून येतो ती ही जात आहे। त्याचबरोबर जी 33 ह्या जाती आहेत। आता त्यानंतर अशी एक जात बघणार आहे की आपण त्याला लवकर फणस येतात, व्हिएतनाम आर्ली। व्हिएतनाम आर्ली म्हणजे हे गुटिकलमाचं रोप असल्यामुळे ह्याला आता फणस येत असतात। ज्येष्ठ आपल्या कामगारांनी फणस तोडून टाकलेले आहेत, बघू शकतो आपण। कुठंतर नजर चुकीनं पण फणस राहतात, त्यामुळे झाडाची वाढ कमी होते। त्यासाठी वाढ होण्यासाठी आपण ही 2 वर्षाची कलमं आहेत, त्यांचे फणस आपण तोडून टाकत असतो। अशा प्रकारे व्हिएतनाम आर्ली गुटिकलमाचं रोप येतं। हे महाराष्ट्रात यवतमाळ विदर्भामध्ये पण आता फणसाची लागवड जी चालू आहे, तर सर्व ठिकाणी हा फणस लावला तरी येतो। ह्याला वातावरणाचा काही विषय नाही, फणस जर म्हटलं तर याचं उत्पादन चांगलं आहे। रोप लावल्यापासून आपल्याला 1-1.5 वर्षातच याचं उत्पादन चांगलं घेता येतं। झाडाचा वाढ चांगली विस्तार झाला की आपण फणस धरू शकतो। आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की हे बाबा झाडं इतकं लहान आहे, त्याचं खोड जर बघितलं आपण तर खोड मोठे हे असलं, अंगठ्यासारखं खोड असतं त्याचं। हे वैशिष्ट्य आहे की गुटिकलमाचं रोप असल्यामुळे ह्याची वाढ फास्ट होते आणि त्यामुळे आपल्याला झाडाची कार्बन कॉपीज तयार होते, उत्पादन लवकर आहे। झाडाला आपण पुढल्या वर्षी खत पाण्याच्या ह्याच्यावरती वाढ चांगली झाली तर फणस धरू शकतो। व्हिएतनाम आर्ली फणस हायब्रिड फणस, संकरित फणस म्हणतात त्याला, लवकर उत्पादन देणारी जात आहे। अशा प्रकारे रोपाची उंची येते 2.5 ते 3 फूट, बघू शकतो आपण। आपल्याला रोपं दिल्यानंतर योग्य सल्ला व मार्गदर्शन, रोपं घरपोच मिळत असतात। आता फणसाच्या जाती टोटल आपल्याकडे 6 जाती आहेत। अशा प्रकारे फणसाचा वेगवेगळ्या लुकमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये आपण बघू शकतो। व्हिएतनाम आर्ली फणस, आता या झाडाची जर उंची बघायची असेल तर अशी उंची असते। झाडाला पूर्ण फुटवा असल्यामुळे वाढ फास्ट असते। रोप जमिनीत लागलं, आता एखाद्या झाडाचा शेंडा जर कट झाला तर असा फुटवा येत असतो, बघू शकतो आपण। आता हे अशा प्रकारे खुरपणीचं काम चालू आहे, ह्यामुळे आता आम्ही व्हिएतनाम आर्ली किंवा इतर जातीमध्ये जे फणस होते ते आमच्या कामगारांना फणस काढायला सांगितले, त्यामुळे त्याची वाढ चांगली व्हावी, झाडाची ग्रोथ चांगली मिळावी, हा त्याचा मागचा उद्देश असतो। कलमी रोप आहे त्यामुळे त्याला प्रत्येक वर्षी फळधारणा होणार, झाडाचा विस्तार डेरेदार होतो। फणसामध्ये आता आपण जशा बघितल्या तसा कापा फणस आहे, वेगवेगळ्या जाती मिळत असतात। आपली नर्सरी 1982 आहे, 35 एकरात नर्सरी आहे, देशातील नंबर 1ची नर्सरी, जिथं आपल्याला 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात। फणसाची लागवड 15x15 एकरामध्ये 200 रोपं, मध्ये कुठलीही आंतरपिकं घेऊ शकतो आपण। फणसाची पण साईज मोठी येणार। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा, तसेच शेतकरी बंधू न चुकता चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं, म्हणजे आपले रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात आपल्या मित्रमंडळींना पाहण्यासाठी। वेगवेगळ्या पिकाचा सल्ला हे आपल्याकडून मिळत असतो। अधिक माहितीसाठी दिलेला नंबर खाली असू, त्यावर संपर्क करावा, चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।